आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फ्लावरच्या शेतात फिरवला ट्रॅक्टर, शेतकरी ढसाढसा रडला. 1 रुपये किलो फ्लावरचा दर. शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात यंदा फ्लावरचं पीक खूप मोठ्या प्रमाणात आलं आहे, मात्र बाजारपेठेत दर नसल्यानं नांदणीतला शेतकरी दुःखी झाला आहे. नांदणीत फ्लावरचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं, औषधं मारली, नदीचं पाणी ठिबकनं दिलं, मजुरांना 4 पैसे अधिक दिले आणि आज फ्लावरला एका पोत्याला 12 ते 20 रुपये मिळत आहेत आणि किरकोळ विक्री 1 आणि 2 रुपयाला होत आहे. उत्पादन खर्च सुद्धा यातून निघत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला. त्यामुळे नांदणीतल्या शेतकऱ्यानं उभ्या पिकात रोटाटर नांगर फिरवला. हा शेतकरी आता मोठ्या कर्जाच्या संकटात सापडणार आहे. सगळं पीकच गेलं, निसर्गानं साथ दिली नाही आणि सरकारी धोरणानं लुटून नेलं. देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आहे. या राजवटीत शेतीमालाला भाव नाही. महानकर न्यूज साठी नांदणीहून संदीप इंगळे.